स्वाधीनता दिवस पर नई मुंबई के तुर्बे स्टोर में आरोग्य कर्मियों का सम्मान किया गया। यहां आयोजित एक कार्यक्रम में शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी ने दर्जनों आशा कर्मियों को ट्रॉफी और पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया। सुरेश कुलकर्णी ने कहा कि आशा वर्करों ने कोरोना महामारी के बीच जान का जोखिम लेकर लोगों को आरोग्य सेवाएं दी हैं। देखिए रिपोर्ट। पचहत्तरवें आज़ादी दिवस पर आज तुर्बे स्टोर में एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां कोरोना महामारी में आरोग्य सेवाएं देने वाली दर्जनों आशा कर्मियों को शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी ने ट्रॉफी और पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया। शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी ने कहा कि आशा वर्करों ने जिस तरह कोरोना महामारी के बीच जान का जोखिम लेकर लोगों को आरोग्य सेवाएँ दी वह सराहनीय है, इसलिए ऐसे लोगों का हौसला बढ़ाना चाहिए। ये अतिशय त्या ठिकाणी गेल्या आता हा लॉकडाऊन मध्ये आशा वर्कर्स म्हणून त्या ठिकाणी झोपडपट्टी विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले। आज एवढा महामारी चालू असताना खरोखर प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी स्कॅनिंग करून त्या लोकांना समजून सांगून प्रत्येकाची काळजी घेऊन त्या स्वतःच्या काळजी घेतलेत। मी खरं म्हणजे सगळ्यांचे त्यांचे मनापासून आभार मानतो। कोविड काळात त्यांनी अतिशय प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कोविड चेकअप चेकिंगचं काम असो चेकअपचं काम असू दे जे काही काम आहेत प्रत्येकाने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले, त्यांचा मी धन्यवाद करतो मनापासून। वही आशा वर्करों ने खुद को सम्मानित करने पर शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी के प्रति आभार जताया। उन्होंने कहा कि आज तक किसी ने भी उनके योगदान और कार्यों की दखल नहीं ली, लेकिन शिवसेना नेता ने जिस तरह उन्हें सम्मानित किया उससे उन्हें गौरव का अनुभव हो रहा है। आइए सुनाते हैं आशा कर्मियों ने और क्या कुछ कहा। आमचं जे कार्य आहे त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणलं आणि त्यांनी बघितलं की एवढ्या महिला आपलं घरदार सांभाळून आपली मुलं बाळं बघून लोकांची सेवा निस्वार्थपणे करतात, जेणेकरून त्यांना पगार हा नाही आहे, मिळेल त्या मानधनावर ते काम करतात, तरी देखील आपलं घरदार सांभाळून लोकांची सेवा करतात, म्हणून त्यांनी आज हा सत्कार आमचा इथे केलेला आहे। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं सर्वजणी मनापासून आभार मानत आहोत। आज तक 16 साल हो गया काम करते, किसी ने हमको ऐसा भी नहीं बोला कि मैडम आप अच्छा काम कर रहे एरिया में। गाली के सिवा ताली तो मिला नहीं, लेकिन दादा के वजह से हमको इतना मिला सत्कार। ये बहुत 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 धन्यवाद हमारे तरफ से, हम सब लिंक वर्कर के तरफ से। हे आमचा सत्कार करण्याची आयडिया पहिले आमच्या वहिनी आहेत लक्ष्मी शिलवंत यांच्या मनात पहिले आले। त्यांनी म्हणले की घरोघरी येऊन तुम्ही इतके सहकार्य करता किंवा प्रत्येक घर जाऊन पोहोचता, त्यामुळे तुमचा सम्मान झाला पाहिजे म्हणून दादांच्या ते कानावर टाकले। त्यांच्यामुळे आमचा म्हणजे दादांमुळे पण मान्यता देऊन त्यांच्यामुळे आमचा सत्कार झालेला आहे, त्यांचे आभारी आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।